सातत्याने गेली 9 वर्षे महावीर चषक क्रिकेट स्पर्धा होत असून यातून अनेक चांगले खेळाडू निर्माण झालेत. क्रिकेट बरोबरच इतर खेळाच्या स्पर्धाही आता संयोजकांनी घ्याव्यात. तसेच क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून नगरचे नवे तर जिल्ह्यातील गुणी खेळाडूंना मदत करण्याचे कार्य महावीर चषक परिवाराने हाती घ्यावे असं मत उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केलंय. आदर्श व्यापारी मंडळ आणि मॉर्निंग सीसी क्रिकेट क्लब आयोजित भगवान महावीर चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते आणि जीतोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विजय भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवकाशात फुगी सोडून करण्यात आलं. यावेळी मर्चंट बँकेचे अध्यक्ष किशोर गांधी, मर्चंटचे संचालक संजय चोपडा, उद्योजक नकुल चंदे, गालकोचे संदेश लोढा, उद्योजक नरेंद्र बाफना, रामकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष ओम प्रशांत चांडक, राजेंद्र चोपडा, विजय गुगळे, आनंद ऋषी हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी जीतो पुणेचे विजय भंडारी म्हणाले की जिथे युवा तिथे विकास आणि देशाचे भविष्य. नगरमध्ये सामाजिक कार्यातील युवकांचा ओघ आणि प्रतिसाद पाहता नगर इतरांना प्रेरणा देईल. मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि आदर्श व्यापारी मित्रमंडळ यांनी आजपासून अहमदनगर येथे भगवान महावीर चषक यांचं उद्घाटन झालं आहे. मागील 9 वर्षापासून ही स्पर्धा अहमदनगरमध्ये ते घेत आहे आणि सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा अजून चांगली कशी होईल त्याच्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. मी शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे सर्व खेळाडूंना प्रथम त्यांना शुभेच्छा देतो, कारण ही स्पर्धा 20 संघ यांनी भाग घेतला आहे, त्यांना शुभेच्छा देतो. आणि या हे जे आयोजक आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि आदर्श व्यापारी मित्र मंडळ यांना माझी शुभेच्छा देतो. ही स्पर्धा 12 तारखेपर्यंत चालणार आहे. सर्व नगरकरांना एक विनंती आहे की 100% आपण येऊन ही स्पर्धा इथं पाहिली पाहिजे. कार नगर शहरामध्ये महावीर चषक परिवाराने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि फिरोदिय ग्रुपने यांना पॉवर केलेला आहे. ही स्पर्धेमध्ये 20 संघ सहभागी होत आहेत आणि ही स्पर्धा क्रिकेटची आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अनेक गुणवान असे वेगवेगळे खेळाडू यामध्ये स्पर्धेत भाग घेत आहेत आणि या छोट्या स्पर्धेमधूनच एक मोठे मोठे खेळाडू निर्माण होत असतात. या शहरासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या 9 वर्षापासून सातत्याने या स्पर्धेमध्ये दरवर्षी सहभाग वाढत चाललेला आहे आणि आजच्या या धगधगीच्या युगामध्ये सुद्धा एवढी सारी युवा मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेते. या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर हे सगळ्यात मोठं त्यांचा एक फायद्याचा दृष्टिकोन पाहायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू काम म्हणजे खेळत आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. हार आणि जीत ही होत राहणार आहे, परंतु कॉन्फिडन्स लेवल आणि कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन काम करणारी ही मंडळी नक्कीच आपल्या आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जागृत होतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. नगरमध्ये अतिशय हुशार लोक असून त्यांनी आता बदलत्या काळाची पावले ओळखून जीतोच्या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. प्रास्ताविक आणि स्वागत संजय चोपडा यांनी केलंय. गेल्या 9 वर्षापासून क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्तमरित्या होत आहेत. या क्रिकेट स्पर्धेत 20 संघांनी सहभाग घेतला आहे. सर्व खेळाडू आणि उपस्थितांसाठी जलाराम फूड्सतर्फे मोफत अल्पहोराची सोय स्पर्धा काळात करण्यात आली आहे. यावेळी संयोजकांतर्फे उपस्थित मान्यवर आणि क्रिकेट संघाच्या प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. फिजिओथेरपिस्ट सागर सुरपुरिया यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आलाय. भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, मर्चंट बँक, श्रीमती छायाताई फिरोदिया, गालकी ग्रुप, बाफना ग्रुप, जलाराम फूड्स, साईदीप, अरविंद भन्साळी, आदेश चंगेडिया यांचे आणि अनेकांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास मर्चंट बँकेचे संचालक अमित मुथ्था, मोहन बर्मेचा, कमलेश भंडारी, अर्बन बँकेचे संचालक शैलेश मुनोत, जैन ओसवाल, पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, राजाभाऊ लुणिया, जॉईचे अध्यक्ष भूषण भंडारी, बॉईजचे अध्यक्ष नवरतन डागा, सोनल चोपडा, शिरोचे बांधकाम व्यावसायिक परेश गांधी आणि आदी मान्यवर उपस्थित होते. मेमोरियल फाउंडेशन, मर्चंट बँक, गालको आणि बाफना यांच्या सहप्रायोजक प्रायोजकच्या वतीने आज महावीर चषकचं 9 वर्ष आज येत आहे. आज इथे जबरदस्त इथं ओपनिंग त्याचं झालं. महावीर चषक फक्त क्रीडा क्षेत्रात नाही, सामाजिक क्षेत्रातसुद्धा आमचं योगदान मोठं आहे. आमचे MCC क्रिकेट क्लब व आदर्श व्यापारी मित्रांचे मुलं अफार मेहनत घेऊन हे ग्राउंड बनवतात आणि त्याकरता स्पर्धा या पणाला लावून दिवसाचे रात्र रात्राचे दिवस करून हे सगळं ग्राउंड हे इथे करतात. आमच्यामध्ये फक्त जैनच नाही, राहुल शिंदेसारखा माझा दोस्तसुद्धा यामध्ये काम करतो. आणि फक्त असं आहे की ते यावेळेस स्पर्धेत काही ऐशामुळे तो खेळू शकला नाही यावेळेस, पण पुढच्या वेळेस किंवा आता जी 2-4 दिवसात तो तंदुरुस्त होणार आहे त्याला आम्ही 12 तारखेला आमची एक फबो 45 मॅच आहे त्याच्यात आम्ही त्याला खेळणार आहोत.
आणि सामाजिक काम करत असताना वन्य प्राणी जे आहेत डोंगरकडला जो आता जिथं प्राणी जिथं ज्यांना माणूस पाणी मागू शकतो पण प्राण्यांना आपण पाणी मागलं तर सुद्धा मागू शकत नाही अशा लोकांना माहूर चषकने पाण्याचे टँकर्स अमरदा मेते फॅन्स आणि इतर साहित्य आणि जे पोलीस दादा आहेत आमचे जे आमच्याकरता जीवाची बाजी लावतात यांना गणपतीचे जे विसर्जनाचे दिवस आहेत त्या दिवशी आम्ही एक वेळचं भोजन एक स्वीट पुरी भाजी पाण्याची बोतल आणि हे असं काही देतो ते आम्ही त्यांच्यावर उपकार करत नाही व ते देणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो म्हणून आम्ही हे काम त्यांच्याकरता करतो आम्हाला कोणी सांगितलं नाही पण आम्हाला ते असं आवड आहे बघ त्यांना आपण द्यायला पाहिजे तर पोलीस दादा सकाळी घरातून निघालेला असतो रात्री 12 वाजेपर्यंत घरचा डबा खातो किंवा ते पुरत पुरतं नाही त्यामुळं आमची एक आपलं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांना एक वेळेस जेवण या गणपती विसर्जनाच्या मार्गावर असणारे पोलीस आणि जे चौकीत असतात त्या पोलिसांना आम्ही देतो असे अनेक उपक्रम जे अपंग कल्याण केंद्र त्यांना धान्य वाटप कोणाला साहित्य गरजूंना साहित्य वाटप आणि किती कार्यक्रम आमच्या माध्यमातून येथे झालेले आहेत आता आपल्याला वेळ कमी आहे मॅच सुरू करायची त्यामुळं जास्त आपण या कारण ठिकाणी बोलणार नाही पण भारतरत्नला पण याबद्दल आपण संस्कृतपणे बोलणार आहोत हा सगळ्यांनी या नगरकरांनी या आपल्या ज्या स्पर्धा आहेत याचा भाग घेण्यात यावा येथे आम्हाला जे कोप राजक लागलेले आहेत की भन्साळी आहेत आणि आमचे आदेश भाऊ शेखर आमचे जे बँकेचे जे माझे सखर आहेत त्यांनी हे सगळं इथे मॅनेजमेंट करून दिलेले आहे जय जलाराम जे आहेत त्यांच्याकडनं 10 दिवस कॅन्टीन मोफत आहे इथे पाणी चाय आणि नाश्ता जे येणारे पब्लिक जे आमचे प्रेक्षक आहेत किंवा जे प्लेयर्स आहेत किंवा त्यांचे हितचिंतक आहेत या सगळ्यांना आपण नाश्ता इथे फ्री ऑफ चार्जमध्ये देतो व ते शुल्क इथे आकारलं जात नाही तर त्यांनी यावं खेळाचा आनंद घ्यावा प्रेक्षकांनी हीच आमची भावना आहे. आदर्श व्यापारी मित्र मंडळ आणि मॉर्निंग सीसी क्रिकेट क्लबने क्रिकेट सामने पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन नगरमधील क्रीडाप्रेमींना केलं आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी महावीर चषक परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल शेटिया यांनी केलंय तर आभार राजेंद्र गांधी यांनी मानलाय. स्पर्धेची अंतिम सामना येत्या 12 मेला सायंकाळी होणार असून त्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण होणार आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.